पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। टिप क्रमांक 1, पालेभाज्या करताना लोखंडी कढई वापरा, त्यामुळे लोहतत्व शरीरात शोषून घेतले जाते। टिप क्रमांक 2, उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यामुळे अंड्याचे कवच लवकर निघते। टिप क्रमांक 3, बीट, गाजर, मुळा, रताळे यासारखी कंदमुळे साठवून ठेवण्यापूर्वी त्यांचा देठाकडचा भाग कापून मग त्या साठवून ठेवा। टिप क्रमांक 4, हिरवे मटार वर्षभर साठवण्यासाठी दाण्यांना मोहरीचे तेल लावून जिपलॉक पिशवीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे। टिप क्रमांक 5, कापसाच्या बोळ्यावर थोडा व्हॅनिला इन्सेस टाकून फ्रीजमध्ये ठेवावे। फ्रीजमध्ये मंद सुगंध दरवळत राहतो। टिप क्रमांक 6, भाज्या आणि फळं एकत्र साठवून ठेवू नका, असं केल्यास त्या लवकर खराब होतात। टिप क्रमांक 7, पावसाळ्यात काडेपेटीत तांदळाचे 7 ते 8 दाणे टाकून ठेवावे, त्याने काडेपेट्या दमट होत नाही। टिप क्रमांक 8, पालेभाज्या स्टोअर करताना त्या निवडून आणि सुकवून टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा। टिप क्रमांक 9, स्टोअर केलेले हिरवे वाटाणे फ्रीजमधून काढल्यानंतर कोमट पाण्यात काही वेळ भिजवून नंतर शिजवा। असे केल्याने वाटाणे मऊ होतील आणि पटकन शिजतील। टिप क्रमांक 10, पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप याची हमखास साथ येते, अशा वेळी पाणी नेहमी उकळून प्यावे। तसेच अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळा घ्यावे, यामुळे लवकर आराम पडतो। टिप क्रमांक 11, फरसबी, मटारचे दाणे अशा प्रकारच्या भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात 5 मिनिटे भाज्या शिजवून घ्याव्या, यामुळे भाज्याचा रंग हिरवागार राहतो। टिप क्रमांक 12, साबुदाणाची खिचडी करताना मिरचीचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा, यामुळे साबुदाण्याच्या खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो। टिप क्रमांक 13, अळूच्या वड्या करताना पाणे स्वच्छ धुवून थोडेसे तेल लावावे आणि नंतर वरून बेसन पीठ लावावे, यामुळे वड्या छान कुरकुरीत होतात। टिप क्रमांक 14, एखादी भाजी अथवा फळ खराब झालं तर ते लगेच इतर भाज्या आणि फळांपासून वेगळं करा, नाहीतर यामुळे इतर भाज्या अथवा फळ खराब होतात। टिप क्रमांक 15, इडल्या शिल्लक राहिलेल्या असतील तर कुकरच्या एका डब्यात घालून कुकरची एक शिट्टी करून घ्यावी, नंतर इडली खाण्यास घ्यावी, छान नरम आणि ताज्या होतात। टिप क्रमांक 16, साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी रात्री साबुदाणा टाकणे विसरला तर कोमट पाण्यामध्ये साबुदाणा 1 तास साबुदाणा भिजवून घ्यावा, यामुळे साबुदाणा छान भिजला जातो। टिप क्रमांक 17, उकडीचे मोदक करताना मोदकाच्या सरणात काजू बदामाचे पातळ काप घालावेत,
मोदकाची चव अजून छान होते। तसेच हे शाही उकडी मोदक तयार होतात। टिप क्रमांक 18। साखरेचा पाक केल्यानंतर त्या साखरेचे परत कण बनू नयेत किंवा पाक घट्ट होऊ नये यासाठी पाकात थोडे लिंबू पिळावे। टिप क्रमांक 19। दुधापासून पनीर बनवल्यानंतर उरलेल्या पाण्याचा वापर चपातीचे पीठ मळून घेण्यासाठी करू शकता किंवा तंदुरी रोटीसाठी सुद्धा या पाण्याचा वापर करू शकता। असे केल्याने तंदुरी रोटी छान नरम आणि मऊ होते। टिप क्रमांक 20। मोड आलेल्या मटकीला वास येत असेल तर एक चमचा मीठ घालून चोळून धुतल्यास वास निघून जातो। तुम्हाला या सर्व टिप्स कशा वाटल्या मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन टिप पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।